हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न, आयोगाला आलेले प्रश्न, त्याची सिरीज सुरू केलेली होती. त्यामध्ये पुढचे काही प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दुसरं म्हणजे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया, ठीक आहे. आज आपल्या लेसनमधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एसटीए मुख्य 2017 विचारला होता. तो प्रश्न आहे, भारतीय रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू किंवा दुभती गाय होती असं कोणी म्हटलं होतं, ठीक आहे. याचं उत्तर काय येतं? सिम्पलच आहे, दादाभाई नौरोजी यांनी म्हटलं होतं, दुधारू किंवा दुभती गाय. हां, रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी. ओके, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असणारा हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातली जी पंचायत राज समिती आहे याच्या बाबतीत खालील विधानामधून योग्य विधान ओळखा, हा सुद्धा एसटीए मुख्य 2017 विचारलेला होता. याच्यामध्ये दिलंय काय? 29 जास्त दिवस असणार नाही, 25 जास्त दिवस असणार नाही. महाराष्ट्रातली पंचायत राज समिती म्हटली, महाराष्ट्रामधली पंचायत राज समिती म्हटली. महाराष्ट्रातली पंचायत राज समिती म्हटलं की डेफिनेटली लक्षात ठेवा, 29 नाही आहे, 25 जास्त सदस्य असणार नाहीत. आणि या 25 जे स्ट्रक्चर असेल तर ते विधानसभेतलं 20 सदस्य असतील, आणि जे 5 सदस्य असतील तर ते कशामधून असतील? तर विधान परिषदेमधून असतील असं म्हटलेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या विधानसभेमधल्या नामनिर्देशित होणारे जे 20 सदस्य आहेत त्या 20 सदस्यापैकी 2 सदस्य हे एससी आणि 2 सदस्य एसटी कॅटेगरीमधले असले पाहिजेत असं सुद्धा त्यामध्ये म्हटले. याचा अर्थ, जी महाराष्ट्रातील पंचायत राज समिती म्हटलं की तुमचं उत्तर येणार आहे ब आणि क. ओके, आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पंचायत राज समिती आणि केंद्रातली समिती. आता केंद्रामधले महत्त्वाचं काय येतं? एक तर अंदाज समिती, ओके, इस्टिमेट कमिटी म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याच्यामध्ये 30 सदस्य असतात. ओके, लोकसभेतले सर्वोच्च सर्व सदस्य असतात. लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, तिथं बघितलं तर 30 सदस्य आणि 22 सदस्य असं स्ट्रक्चर आहे. पण महाराष्ट्रातल्या पंचायत राज समिती बाबतीत बघितलं तर 25 जास्त सदस्य नसणार आहेत, आणि 20 सदस्य जे विधानसभेतले असणार आहेत, आणि 5 सदस्य विधान परिषदेमध्ये असणार आहेत, हेही लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सहकार क्षेत्रातील शासकीय आणि राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं 97 घटना दुरुस्तीची -- पासून अंमलबजावणी करण्यास सांगितलं. हां, मुख्यला विचारलं होतं. तर असं 97 घटना दुरुस्ती म्हणले की सहकार क्षेत्रात संदर्भातली घटना दुरुस्ती कधीची आहे? 2011 आहे. अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर 15 फेब्रुवारी 2012 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये 2 आर्टिकल येतात बघा, एक 43A आर्टिकल असतं आणि दुसरं आर्टिकल आहे 43B. 43B आर्टिकल भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलं असं जर विचारलं तर ती येते 97 घटना दुरुस्ती. या 97 घटना दुरुस्तीनुसार 43B हे आर्टिकल ऍड करण्यात आलं होतं. आणि 43A आर्टिकल कोणत्या घटना दुरुस्तीनं ऍड करण्यात आलं होतं तर ते येतं 42 घटना दुरुस्ती, जी 1976 झाली होती. या घटना दुरुस्तीनं 43A हे आर्टिकल ऍड केलेलं होतं, हे पहिलं लक्षात असू द्या. म्हणजे औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असणं, औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असणं हे 42 घटना दुरुस्तीनुसार 43A मध्ये म्हटलेलं आहे. तर ते 42 घटना दुरुस्तीने ऍड झाले हे लक्षात असू द्या. हां, 97 घटना दुरुस्ती परीक्षेसाठी सुद्धा महत्वाची आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एसटीए मुख्याला विचारला होता, 3 स्टेटमेंट दिली होती, त्यामधून तुम्हाला बरोबर स्टेटमेंट कोणती हे शोधायला सांगितलं होतं. पहिलं स्टेटमेंट बघितलं, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955 झाली, डेफिनेटली बरोबर आहे. या महामंडळाचा उद्देश लघुउद्योगांना यंत्र पुरवणे हा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा जर पॉईंट बघितला, जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात 1979 झाली, हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण जिल्हा उद्योग केंद्र म्हटलं तर जे पहिल्यांदा जनता सरकार आलं होतं म्हणजे 1979 म्हटले तर हे चुकीचं आहे. इथं 1977 पाहिजे. ओके, जे जनता सरकार होतं काँग्रेस सोडून इथं आलेलं सरकार पहिल्यांदा भारतामध्ये, तर त्यांचा जो कन्सेप्ट आहे जिल्हा उद्योग केंद्र, 1979 दिल्यामुळे ते चुकीचं ठरतं. याचा अर्थ सी चुकीचं आहे, म्हणजे पर्याय बी चुकीचा आहे, सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे. कारण इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, या ठिकाणी सी नाही, म्हणजे उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 बरोबर, ठीक आहे. जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे जनता सरकार 1977 मधल्या, तर हे लक्षात असू द्या, 1979 दिल्यामुळे ते स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरते. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1851 मुंबईमध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? हां, एएसओ मुख्य 2016 हा प्रश्न विचारला होता. तर बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी, याचं उत्तर येणार कावसजी दावर. काय उत्तर येणार? कावसजी दावर. ओके, सिम्पलचा प्रश्न होता.
पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक स्थिती संबंधी केलेल्या मूळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादीचे प्रणेते म्हटले जाते? एएसओ मुख्य 2016 विचारला होता. ओके, आर्थिक राष्ट्रवाद्याचे प्रणेते असं म्हटल्यानंतर दोन ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. एक म्हणजे पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय क्रमांक चार. आता याचं उत्तर जर बघितलं, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटलं तर हे तुमचं उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी. म्हणजे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा जो ग्रंथ आहे त्यांचा ग्रंथ आहे. ठीक आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ओके, दादाभाई नौरोजी म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटलं तर तुमचं उत्तर येणार आहे दादाभाई नौरोजी. ओके, रानडे त्यामध्ये येत नाहीत. औद्योगिक परिषद म्हटलं, औद्योगिक परिषदेच्या स्थापनेमध्ये पुढाकार कोणाचा? औद्योगिक परिषद म्हटलं 1890. ओके, मग तुमचं उत्तर असणार महादेव गोविंद रानडे किंवा न्यायमूर्ती रानडे. पण आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटलं दादाभाई नौरोजी तुमचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारच्या सांगली गटाचं नेतृत्व कोणाकडे दिलं? ओके, सांगली गटाचं नेतृत्व म्हटलं की वसंतदादा पाटील, हे लक्षात ठेवा. ओके, यामध्ये तुम्ही शंकर यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकाल, पण उत्तर येतं वसंतदादा पाटील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला चार स्टेटमेंट दिले त्यांनी कोणतं विधान बरोबर नाही असं विचारले. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 झाली, डेफिनेटली बरोबर आहे. सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते, बरोबर आहे. 13 डिसेंबरला नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे बरोबर आहे. म्हणजे 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली, 3 तारखा आपण लक्षात ठेवल्या होत्या, बरोबर आहे का? लक्षात येते का? 9 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर. म्हणजे 9 डिसेंबरला काय झालं तर घटना समितीची पहिली बैठक झाली, 11 डिसेंबरला काय झालं तर याच्या अध्यक्ष म्हणून आपले राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली अध्यक्ष म्हणून. अध्यक्ष हे तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, परंतु मूळ अध्यक्ष म्हटलं की राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबरला निवड झाली आणि 13 डिसेंबर म्हटलं की नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि मंजूर कधी झाला तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, 26 जानेवारी म्हटले तर ते 22 जानेवारी 1947. त्यामुळे उद्दिष्टांचा ठराव मंजूर 26 जानेवारीला झाला 1947 म्हटले तर ते विधान तुमचं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. तर ह्या तारखा लक्षात ठेवा. एमपीसी काय करते, 9 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर ह्या तारखा आहेत ना, यामध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न करत असते. तर एवढं यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना असं तयार करण्यासाठी घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली? एकूण अधिवेशनं म्हटलं तर ती 11 येतात, हे लक्षात असू द्या, सिम्पलचा होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येतं? कलम 368 म्हणजे घटना दुरुस्तीची पद्धत. घटना दुरुस्ती कशा पद्धतीने असते याचं सगळं वर्णन 368 करण्यात आलं आहे. आता जर समजा भारतीय राज्यघटनेचं कलमच बदलायचं आहे तुम्हाला, आर्टिकल किंत 368 हे आर्टिकल तुम्हाला चेंज करायचं आहे, तर कसं चेंज करू शकता? तर हे आर्टिकल चेंज करण्यासाठी एक तर संसदेच्या दोन्ही सभागृह आहे, संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे जे राज्यसभा आहे आणि दुसरं म्हणजे लोकसभा आहे. ओके, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत असणं गरजेचं आहे. किती बहुमत? 2/3 बहुमत मिळणं गरजेचं आहे. आणि हे बहुमत मिळाल्यानंतर जे आपले राज्य आहेत तर किमान हाफ राज्यांनी, घटक राज्यांच्या विधिमंडळांना त्यांना मान्यता दिली पाहिजे, तर आपण हे 368 आर्टिकलमध्ये बदल करू शकतो. किंवा 368 आर्टिकल बदलायचं असेल तर तुम्हाला आपण हे म्हटलं. दुसरं म्हणजे जी राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे, आर्टिकल 54. ओके, राष्ट्रपती निवडणूक पद्धत, हे जर चेंज करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला या पद्धतीनं चेंज करता येईल. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं 2/3 बहुमत आणि निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता. म्हणजे केंद्र राज्य यांच्यामधले अधिकार असतील ते सुद्धा त्यामध्ये येतात. किंवा 7वं अनुसूची किंवा आपलं 7वं परिशिष्ट म्हणतो आपण त्याच्या संदर्भात असेल तर तेही तुम्हाला या पद्धतीनं चेंज करता येईल. ओके, त्यामुळं हे मात्र नक्की लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 171 सबकलम 1 याच्यानुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? आता यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग केलं होतं, आयोगालाच विचारलं आहे, एएसओ मुख्य 2016
तर विधान परिषदेचे सदस्य संख्या म्हटलं तर एक तर 40 पेक्षा कमी नसली पाहिजे, याचा अर्थ बी बरोबर आहे, आणि जी विधानसभेची सदस्य संख्या याच्यापेक्षा याच्या 1/3 पेक्षा अधिक नसली पाहिजे, 1/3 पर्यंत असू शकते, त्यामुळं पहिलं स्टेटमेंट पण बरोबर आहे, म्हणजे विधानसभेची जी सदस्य संख्या आहे त्याला 1/3 पेक्षा अधिक नसावी, 40 पेक्षा कमी नसावी. इथं कम्प्युज काय केले तुम्हाला, राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी असं असं काही म्हटलेलं नाही आहे, त्यामुळं 171 विचारले काय आर्टिकलमध्ये विचारले, त्यामुळं 171 सबकलम 1 नुसार जर म्हटलं विधान परिषदेची सदस्य संख्या किती असणार आहे, जरी विधानसभेची सदस्य संख्या होती ना त्याच्या 1/3 पेक्षा अधिक नसली पाहिजे, आणि दुसरी अट आहे त्यामध्ये 40 पेक्षा कमी नसली पाहिजे, ह्या 2 अटींची पूर्तता असेल तर तुम्हाला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. यामुळं इथं काय होतं, जे चौथा पर्याय तर हे येत नाही, इथं फक्त अ आणि ब बरोबर आहे. इथं थोडंसं कम्प्युज केले, बरेच लोक कम्प्युज होतात लोकसंख्येच्या प्रमाणात असावी की नसावी यामुळं, त्यामुळे तिथं क स्टेटमेंट हे चुकीचं आहे हे लक्षात घ्या, त्यामुळे ड जर तर काय सवालच नाही, ओके सवालच नाही, ठीक आहे, असं कम्प्युज केलेलं होतं आयोगाला. तर अ आणि ब बरोबर आहे, फक्त अ आणि ब बरोबर, ओके 171 सबकलम 1 विधान परिषद. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषद एकूण किती राज्यामध्ये सध्या अस्तित्वात आहे, तर विचारलं तर 6 राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. किती राज्यामध्ये म्हटलं, 6 राज्यांमध्ये, म्हणजे विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत हे लक्षात ठेवा, मते बिकाऊ आहेत असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे कसं, मते म्हणजे काय, म म्हणजे महाराष्ट्रामध्ये येतं, ते म्हणजे तेलंगणा, बी म्हणजे बिहार, क म्हणजे कर्नाटक, ओ म्हणजे उत्तर प्रदेश, आ म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश बरखास्तीचा ठराव त्यांच्या विधानसभेने मंजूर केला, परंतु केंद्राकडनं फायनल इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते अजून झालेलं नाही, त्याच्यामुळं हे लक्षात घ्या की विधान परिषद तिथं अस्तित्वात आहे सध्या, अजून त्याची प्रोसिजर चालू आहे. हे झाल्यानं हे जर कम्प्लीट झालं तर फक्त 5च राहील. जम्मू काश्मीर पण होतं, परंतु जम्मू काश्मीर आता 31 ऑक्टोबर 2019 पासून केंद्रशासित प्रदेश झाला आहे, युनियन टेरिटरी झाला आहे, त्याच्यामध्ये जे हे होतं विधान परिषद होती तर ती आता अस्तित्वात तिथं नाही, 31 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू झाल्यामुळं, त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवा, ओके मते बिकाऊ आहेत एवढं लक्षात ठेवा, 6 राज्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एएसओ मुख्य 2016 विचारला होता राज्यसभेचे सदस्य. सिंपल आहे, राज्यसभेचे एक तर लक्षात घ्या, दोन वर्षांनी जे 1/3 सदस्य आहेत तर ते निवृत्त होतात, आणि दुसरं म्हणजे राज्यसभा कायमस्वरूपी आहे. म्हणजे पहिली 2 स्टेटमेंट काय केले, 1/4, 1/3, 3 वर्षांनी म्हटले, कम्प्युज करायला दिले, 2 वर्षांनी 1/3 जातात आणि कायमस्वरूपी सभागृह, याचा अर्थ क आणि ड हे तुमचं दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. कोणतं विधान योग्य आहे असं विचारलं होतं तर क आणि ड योग्य आहे, ठीक आहे. त्यानंतर न्यायमूर्ती फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते असं म्हटले, ठीक आहे बरोबर आहे. फजल अली किंवा त्याला पाक आयोग असं म्हटलं जातं, कारण पन्नीकर आणि कुंजरू आणि हे अली म्हणजे हे अध्यक्ष, पन्नीकर आणि कुंजरू हे दुसरी इतर 2 व्यक्ती, हे तुम्ही त्यामध्ये लक्षात ठेवू शकता. दुसरं म्हणजे 1987 मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्य भारतीय संघराज्यातली अनुक्रमे 23, 24, 25 राज्य म्हणून अस्तित्वात आहे. आता याच्यामध्ये थोडी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, याचं उत्तर येतं दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता फॉर एक्झाम्पल गोवा घ्या, गोवा जर बघितलं तर 12वी जी घटना दुरुस्ती आहे, या 12वी घटना दुरुस्ती म्हणजे 1962 रेंजमध्ये येते, 12वी घटना दुरुस्ती 1961-62 पाहायला मिळते. या घटना दुरुस्तीनुसार गोवा हे भारतीय संघराज्यामध्ये समावेश झालं, परंतु त्या गोव्याला दर्जा देताना युनियन टेरिटरीचा दिला होता. म्हणजे सुरुवातीला गोवा हे केंद्रशासित प्रदेश होतं, परंतु 1987 गोव्याला काय केले, युनियन टेरिटरीमधनं राज्याचा दर्जा दिलेला आहे, आणि गोवा कितवं राज्य ठरले तर ते 25वं राज्य ठरले. पहिली गोष्ट क्लिअर असू द्या. म्हणजे आपण ते बघतो 10वी, 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती कशा पद्धतीनं लक्षात ठेवायची म्हटलं होतं आपण, दादा गप. दादा म्हणजे काय, दादरा नगर हवेली भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला 10व्या घटना दुरुस्तीनं, दादरा व नगर हवेली, ओके 10व्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आला. 12वी घटना दुरुस्ती म्हटलं दमन दीव गोवा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता, आणि 14वी घटना दुरुस्ती म्हटलं की पुदुच्चेरी याचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला. हे दादा गप म्हणजे कसं केलं, दा म्हणजे दादरा नगर हवेली, पुढचं द ग म्हणजे दमन दीव आणि गोवा, प म्हणजे पुदुच्चेरी, ओके 1961-62 असलेल्या ह्या बाकी इतर घटना दुरुस्ती हेही लक्षात असू द्या, ओके. तर हा प्रश्नाचं उत्तर येते दोन्ही विधानं काय आहे तुमची यामध्ये बरोबर आहेत, ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतींची किती कार्य किंवा जबाबदाऱ्यांची यादी दिली, 29. 11व्या अनुसूची म्हटलं की
243G हे लक्षात ठेवायचं. ओके, याच्यामध्ये दिलेलं 12वी अनुसूची का 12वं परिशिष्ट म्हटलं, 12वं परिशिष्ट म्हटलं, आर्टिकल कोणतं म्हटलं, किती कार्यांची कार्य व जबाबदारींची यादी दिली, तर 243W लक्षात ठेवायचं. आणि 12वं परिशिष्ट म्हटलं की त्याच्यामध्ये किती येतात, 18 येतात. किती येतात, 18. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. 11वी अनुसूची पंचायतींच्या 29 कार्यांची किंवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची यादी दिली 243G या आर्टिकलनुसार, हे लक्षात घ्या. आणि 12वं परिशिष्ट किंवा 12वी अनुसूची म्हटलं 243W आणि किती कार्यांची यादी दिली, तर 18. 11व्या अनुसूची म्हणजे कोणता भाग भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आला, 9. 12व्या परिशिष्टानुसार 9A ॲड करण्यात आलेला होता. ओके, 9B भाग भारतीय राज्यघटनेमध्ये जो ॲड झाला तो 97 घटनादुरुस्तीमुळे झाला, जे सहकार क्षेत्रातली घटनादुरुस्ती म्हणून आपण ओळखतो. 97 घटनादुरुस्तीनुसार 9B हा भाग ॲड करण्यात आलेला आहे. तर याही गोष्टी तुम्हाला माहीत असू द्या, ठीक आहे. पुढील वृत्तपत्रांची मांडणी करा म्हटले. आता बघा, दीनबंधू, दर्पण, प्रभाकर आणि दिनमित्र. दर्पण 1832 रेंज 1840 बंद पडलं, प्रभाकर 1840-41-42 रेंज येते 41-42 मध्ये, दिनबंधू 1877 1 जानेवारी. दीनबंधू म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं की जे कृष्णाराव भालेकरांनी सुरू केलं, आणि दिनमित्र म्हणजे 1888 पुढे येतं. म्हणजे तुमचा क्रम असणार आहे बी 1 नंबरला, त्यानंतर प्रभाकर 2 नंबरला, त्यानंतर दिनबंधू 3 नंबरला आणि दिनमित्र 4 नंबरला. BCED हा तुमचं उत्तर असणार आहे. BCED कुठं आहे, इथं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. ओके, दर्पण म्हटलं की बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं, प्रभाकर म्हटलं की भाऊ महाजन यांचं प्रभाकर, दिनबंधू म्हटलं की कृष्णराव भालेकरांचं दिनबंधू, आणि गणपत पाटील दिनमित्र, हे तुम्ही त्यामधून लक्षात ठेवू शकताय. ओके, पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली. स्वतंत्र मजूर पक्ष एसटीआय मुख्य 2015 विचारला होता. उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक्झॅक्टली तारीख लक्षात राहू द्या, 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्ष. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रति सरकारचा कालखंड कोणता. सातारामध्ये सुरू झालेलं प्रति सरकार एसटीआय मुख्य 2015 विचारलं होता. हे लक्षात घ्या, याचा कालखंड येतोय पर्याय क्रमांक 1. परीक्षेत महत्त्वाचा आहे, फॅक्च्युअलमध्ये कन्फ्यूज केले, तो म्हणजे 1 जून 1943 पासून 3 वर्ष चालला होता, 13 जून 1946. ओके, सातारा प्रति सरकार खूप महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये कोणते पुस्तक लिहिले. आता याच्यामध्ये इतिहास दिले, पण कोणता इतिहास दिले नसल्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, शून्यलब्धी त्यांचा आहे, सारसंग्रह त्यांचा आहे, सारसंग्रह त्यांचाच येतं. शून्यलब्धी म्हटलं, व्याकरण छंदशास्त्र एक्झॅक्टली काय दिलं नाही, कुठलं व्याकरण छंदशास्त्र, त्यामुळे फक्त बी बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे. ओके, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ओके, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही, एसटीए मुख्यालय विचारलं होतं. सिम्पल्स आहे की ज्या विधान परिषदेमध्ये 1/65 सदस्य नामनिर्देशित करणं स्वेच्छाधीन अधिकार नाही. बाकी आहे, म्हणजे राष्ट्रपतींच्या संमतीसाठी एखादी विधेयक राखून ठेवायचं असेल, किंवा विधानसभेमध्ये कोणत्याही एका पक्षाला जर स्पष्ट बहुमत मिळत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणं, किंवा राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणं, हे त्यांच्या स्वेच्छाधीन अधिकारामध्ये येतं. नाही म्हटलं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातल्या राज्यघटनेतल्या तरतुदी -- पासून लागू करण्यात आल्या. एसटीआय मुख्यालय विचारला होता, तर त्या करण्यात आल्या होत्या 26 नोव्हेंबर 1949 पासून. कधीपासून? 26 नोव्हेंबर 1949. ही तारीख नक्की लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेला अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे, ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एसटीआय मुख्य 2015 विचारलेला, महाराष्ट्र विधानसभेत. ओके, विधानसभेचं दिले, विधानसभेत कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500 सभासद असतात, डेफिनेटली बरोबर आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 279 दिली, चुकीचे 288 आपण कन्सिडर करतो. ओके, 279 म्हणून चुकीचं आहे. सिक्कीमची म्हटली तर 32 आहे, बरोबर आहे, त्याचा अर्थ ए आणि सी बरोबर आहे, ए आणि सी. विधान परिषदेची बघितलं मिनिमम 40 आणि विधानसभेच्या 1/3 असते, तसं विधानसभेची कमीत कमी किती पाहिजे, 60 पाहिजे, आणि जास्तीत जास्त 500. काही राज्यांना अपवाद आहे, त्यामध्ये सिक्कीम राज्य येतं, सिक्कीम राज्याची विधानसभेची सदस्य संख्या 32 आहे. हे अपवादात्मक स्थितीमध्ये बरीचशी इतर राज्य येतात, ठीक आहे, लक्षात असू द्या. चुकीचं बी चुकीचं आहे, बी चुकीचं म्हणजे इथं चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, कारण इथं बी येतं, इथं बी येतं, इथं बी येतं. डेफिनेटली उत्तर येणार ए आणि सी बरोबर, ए आणि सी बरोबर.
पुढचा प्रश्न आहे, रिष्टे मुख्य 2015 विचारला होता, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 बरोबर आहे, मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला बरोबर आहे, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष होते, डेफिनेटली नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, मसुदा समिती, ओके, मसुदा समितीवर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे, मसुदा समितीची स्थापना म्हटलं 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 त्यामुळे आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते का, डेफिनेटली नाही आहे, सी चुकीचं आहे, सी चुकीचं आहे म्हणजे हे तिन्ही ऑप्शन एलिमेंट होतात, कारण इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, उत्तर येणार ए आणि ब बरोबर, ए आणि बी बरोबर, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जनहित याचिका, ओके, आता याच्यामध्ये बघा 226 आर्टिकल उच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते बरोबर आहे, 32 नुसार म्हटलं का उच्च न्यायालय येत नाही, सर्वोच्च न्यायालय येते, ओके, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त ए बरोबर हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे, ओके.